नमस्कार, मी एकता पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले। या शनिवारी आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला जी मराठी फिल्म इंडस्ट्री, तमिळ फिल्म इंडस्ट्री, सिरियल्स, जाहिरात, मराठी रंगभूमी या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या गुणी अभिनेत्री आहेत, म्हणजेच ऋजुता देशमुख यांना। आणि जेव्हा मला प्रेक्षकातून एका आजोबांनी येऊन कॅडबरी दिली आणि दुसऱ्या आजीने येऊन मला 100 रुपयाची नोट दिली जी मी जपून ठेवली आहे, ती जी लहानपणीची आठवण आहे ती अजूनही आहे की मग मला त्याची चटक लागणं म्हणतात ना की आपण हे करतोय हे लोकांना आवडतंय, त्यामुळे ते जे गिफ्ट आहे ते अजूनही मनात आहे। ऋजुता देशमुख यांची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी पाहत राहा शब्दांच्या पलीकडले, फक्त दैनिक प्रभातच्या सर्व डिजिटल माध्यमांवर। तर लाईक करा आणि शेअर करा दैनिक प्रभातचे फेसबुक पेज आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभातचा यूट्यूब चॅनल आणि पाहत राहा शब्दांच्या पलीकडले।